महाराष्ट्र राज्याच्या अपंग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी 28 ऑगस्ट 2020 रोजी एका आदेशाद्वारे राज्यात सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी दिव्यांगांसाठी सल्ला व मार्गदर्शन कक्ष निर्माण करून त्याचा खर्च 5% अपंग कल्याण निधीतून करावा असे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी शहरातील नामांकित डॉक्टर वकील यांची नियुक्ती करावी असेही आदेशात म्हटले आहे. परंतु या निर्णयाला राज्यातील प्रहार अपंग क्रांती संस्थेसह सर्व संघटना व अपंग बांधवांनी कडाडून विरोध केला आहे. याबाबत प्रहार अपंग क्रांती संस्थेचे अध्यक्ष बापूराव काणे यांनी अपंग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्याशी चर्चा करून हा निर्णय त्वरित मागे घ्यावा असे संघटनेच्या लेटरवर इशारा पत्र दिले आहे. येत्या 8 दिवसात हा निर्णय जर मागे घेतला नाही अपंग आयुक्तालयाला घेराव घालू असा इशारा बापूराव काणे यांनी दिला आहे. या निर्णयामुळे अपंग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी काढलेल्या या निर्णयामुळे अपंगांच्या 5% निधीची उधळपट्टी होणार आहे. याआधी अपंगांसाठी स्थानिक पातळीवर वैशाखा काम करत होते, तालुका पातळीवर BDO काम करतात व जिल्हा पातळीवर समाज कल्याण अधिकारी असताना आता हे नवीन कक्ष कशासाठी निर्माण करत आहेत? या कक्षामध्ये नामांकित वकील आणि डॉक्टरांची नियुक्ती करावी असेही म्हटले आहे. वकील आणि डॉक्टर यांना अपंग कायदा आणि अपंगांविषयी नक्की काय माहीत आहे याबाबत अपंग बांधवांमध्ये साशंका निर्माण झाली आहे. हा फक्त राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, त्यांना 2 पैसे उत्पन्न सुरू व्हावे यासाठी घेतलेला निर्णय असल्याने या निर्णयाला प्रहार अपंग क्रांती संस्थेने कडाडून विरोध केला आहे. याबाबत राज्यातील अपंग बांधवांची ऑनलाईन बैठक झाली, त्यात सर्वांनी या निर्णयाला विरोध केला आहे. या बैठकीत राज्याध्यक्ष बापूराव काणे, उपाध्यक्ष अभय पवार, सहसचिव दत्तात्रय भोसले तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य कविता पवार तसेच प्रहार सैनिक उपस्थित होते. CNI महाराष्ट्रासाठी ब्युरो चीफ राजेंद्र वाघचौरे, पुणे. नमस्कार अपंग बांधवांनो, महाराष्ट्र राज्याच्या अपंग कल्याण आयुक्तालयाने 25 ऑगस्ट 2020 रोजी एक परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार त्यांना तालुका, जिल्हा सर्व स्तरावर अपंग सल्ला आणि मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. आणि या कक्षामध्ये जे नियुक्त सदस्य असतील त्या सदस्यांचा खर्च हा त्यांच्या स्वउत्पन्नातील 5% निधीतून म्हणजेच अपंग कल्याण निधीतून खर्च करण्याचे त्या पत्रात नमूद केले आहे. या अपंग सल्ला आणि मार्गदर्शन कक्षाची स्थापना करण्यासाठी संदर्भ म्हणून अपंग आयुक्तालयाने अपंग हक्क कायदा 2016 प्रकरण 8 कलम 29 आधार घेतला आहे. यात प्रकरण 8 सांगतंय सुयोग्य शासनाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. जे शासनाच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या त्या प्रकरण 8 सांगितल्या आहेत. कलम 39 सांगतंय जागरूकता मोहीम. आता जागरूकता मोहीम कशाची? तर अपंग हक्क कायद्याविषयी सगळी अपंगांना जागरूक करणं ही झाली जागरूकता मोहीम. मग या जागरूकता मोहीम त्या काढणे, त्यासाठी फ्लेक्स लावणं, अपंगांना कायद्याची माहिती करून देणं वगैरे वगैरे. मग त्याच्यामध्ये अपंग सल्ला आणि मार्गदर्शन कक्ष कुठं आला? बरं, चला तर आला तर आला, अगदी कायद्याचा आधार घेतलाय. हा कायदा 2016 आलाय, म्हणजे आज 2020 संपत आलेले 4 वर्ष झालेत. 4 वर्ष काही अपंगांना या कायद्याची जाणीव करून द्यावा, सल्ला द्यावा, मार्गदर्शन द्यावा असं ना अपंग कल्याण आयुक्ताला वाटलं ना शासनाला वाटलं. चला त्याच्या अगोदर पण 1995 अपंग हक्क आणि पुनर्वसन कायदा आला. 1995 ते 2020 25 वर्ष झालेत का? तेव्हा नाही अपंगांना या कायद्याची जाणीव करून देऊशी वाटली तुम्हाला? आणि आज तुम्ही जाणीव करून द्या निघलात आणि त्यासाठी पण तुम्ही अपंग कल्याण निधीचा खर्च करणार आहात. माझा स्पष्ट आरोप आहे, हा सल्ला आणि मार्गदर्शन कक्ष
आणि याच्यासाठी करावा लागणारा 5% निधीचा खर्च हा अपंग कल्याण निधीवरचा डल्ला आहे. डल्ला एक प्रकारे राजकीय सोय करण्यासाठी म्हणून ही निर्माण केलेली कुरघोडी आहे, निर्माण केलेली आयडिया आहे. म्हणजे कसं, त्याच्यामध्ये म्हणे नामांकित वकील घ्या, डॉक्टर घ्या, डॉक्टर डॉक्टरना काय अपंग हक्क कायदा माहिती, नामांकित वकील कशा करता पाहिजेत आम्हाला ते. माझं असं म्हणणं की ह्यांची आवश्यकता काय. अहो अपंग कल्याण निधी हा तुमच्या मनमानीपणाने खर्च करायला नाही, तो निधी कसा कुठे खर्च करावा अपंग हक्क कायदा सांगतो, राज्य केंद्र सरकार सांगते, राज्य शासनासाठीचं दिव्यांग धोरण आहे त्याच्यामध्ये या गोष्टींचा उल्लेख आहे, त्यासाठी शासनाने वेळोवेळी शासन निर्णय काढलेले आहेत, त्याची अंमलबजावणी करण्याचे तुम्ही निर्देश द्या ना. नको ते भलते काय सल्ला आणि मार्गदर्शन केंद्राचे होऊन देत आहेत तुम्हाला. आणि अपंग संस्था हे काम करतातच, प्रहारसारखी राज्यव्यापी संघटना हेच करते गेले 5-6 वर्ष, आणि त्यांनी तर अपंगांमध्ये जागरूक आणली, आदरणीय भाऊंच्या प्रयत्नामुळे खरी जागरूक आलेली आहे. आणि आता तुम्ही जागे झालात आणि त्यासाठी खर्च पण तुमच्या सोयीच्या लोकांसाठी. अहो राज्याच्या सल्लागार म्हणून अपंगांचा सल्लागार समाजकाल विभागाला अपंगासाठी नेमलाय तोही नॉन हँडिकॅप, तो कुठलं तरी एक अपंग राष्ट्रवादीचा अपंग सल्ला केंद्र चालवतो, सुप्रिया सुळेंचा जबाबदार माणूस आहे म्हणून तो डायरेक्ट राज्याचा अपंग सल्लागार आहे का अपंग तो, त्याला काय माहिती असणार या अपंगांची दुःख. आणि काय काम केले हो त्यांनी, अपंगांच्या शाळा चालवल्यात, 25 विद्यार्थ्यांनी 35 स्टाफ, काय चाललंय अपंगांच्या निधीवर तोही डल्लाच मारतोय आणि पुन्हा तो सल्लागार. अहो अपंग निधीचा कुठं म्हणून शासन दुरुपयोग करत नाहीत, नियमित निवडणुका येतात, मग त्या ज्या आमदारकीच्या निवडणुका असू द्यात, त्या तुमच्या जिल्हा परिषद असू द्यात, महानगरपालिका असू द्यात, खासदारकी असू द्यात, प्रत्येक निवडणुकीला निवडणूक केंद्रावर रॅम्प बनवायचा, सायकली घ्यायच्या, तीन चाकी सायकली, अपंगांना जर खर्च दाखवता, परत ती निवडणूक संपली का ते गेलं पाण्यात, पुन्हा तो खर्च, काय प्रकार आहे हा अपंग निधीचा दुरुपयोग नाही तर काय. सुगम्य भारत योजनेअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अपंगांना सुलभतेने जाता यावं म्हणून रॅम बनवायची योजना केली आणि त्या त्या आस्थापनाने तो खर्च करायचा असतो. काय करतात महानगरपालिका शासन ग्रामपंचायती, रॅम बनवतात, त्याला अपंग कल्याण निधी वापरतात का, त्या रॅम्पवरून फक्त अपंगच जातो. स्मशानभूमीत रॅम्प बनवले, अपंगांचा निधी, कार्यालयात रॅम्प बनवला, अपंगांचा निधी, त्याच्यावरून फक्त अपंग जातात. वयस्कर वयोवृद्ध ही ज्येष्ठ नागरिक यांची कामं नसतात का तुमच्या कार्यालयामध्ये, मग त्यासाठी जो अपंगांच्या कल्याणासाठी निधी ठेवला आहे, अपंगामध्ये सन्मानाने समाजात वावरतो म्हणून ठेवलेला निधी, त्यासाठी करावी लागणारी कामं तो तुम्ही असा वापरतात. अपंगांचे 2 संडास, एक लेडीज आणि जेंट्स संडास ठाणा महापालिकेने बांधले, त्यासाठी 24 लाख रुपये खर्च केले, 24 लाख 2 संडासांना. सोन्याची संडासं नाहीत होती, त्याच्यात उभं राहत नाही अशी अवस्था आहे त्यांची. गावाला 24 लाखामध्ये बंगला उभा राहतो, बंगला तोही चांगला टुमदार टोलेजंग, 80 लाखाची व्यायामशाळा, काय त्या व्यायामशाळेत आहे का ती व्यायामशाळा जाग्यावर. ठाणा महापालिकेला माझं आव्हान आहे, त्यांनी दाखवावी ती व्यायामशाळा आम्हाला. पिंपरी चिंचवड महापालिकेने सल्लागाराला 40 लाख, त्याच्या आधीच्या वर्षी 33 लाख, काय सल्ला दिला हो एवढ्या लाखांचा, म्हणजे महिन्याकाठी 1.5-2 लाख रुपये तुम्ही त्या माणसावर खर्च करता, काय सल्ला दिला आहे महापालिकेने. आणि उद्या तुम्ही आता पुन्हा अपंग कल्याण निधीतूनच ही सल्लागार आणि मार्गदर्शन कक्ष चालू करणार, तिथे लोक ठेवणार आणि त्यांचाच तो वापर. एका अर्थाने हा दुरुपयोग आहे, दुरुपयोग नव्हे, अपंग कल्याण निधीवरती सोयीस्करपणे मारण्याचा डल्ला आहे. आणि आम्ही हा अपंग बांधव कदापि सहन करणार नाही. आमची अपंग आयुक्तांना विनंती आहे की तुमचा जो 25 ऑगस्टला काढलेला GR आहे हा तात्काळ मागे घ्या, आणि जर तुम्ही हा मागे घेतला नाही तर तुमच्या कार्यालयाला घेरावा घालू, उद्या वेळ पडली तर आम्ही कोर्टात जाऊ, न्यायालयातून तुमच्या विरुद्ध न्याय घेऊ, मनमानी सहन करणार नाही आम्ही.
सर्वात पहिले तुम्हाला त्या कार्यालयात बंद करू. कशाला आहे अपंग कार्य? आमचं ते मागणी आहे की 25-60 जी आर मागण्या मागे घ्या. हां, अपंग आयुक्ताला माहीत नाही का स्थानिक पातळीवर वैशाखा काम करतो, तालुका पातळीवर BDO हे समाज कल्याणचं काम करतो, जिल्हा स्तरावर समाज कल्याण अधिकारी आहे. का यांना प्रशिक्षण दिलं जात नाही? वैशाखा BDO समाज कल्याण अधिकारीचं काम काय मग? सल्लागार समिती आहेत तर का त्यांना फक्त शासनाच्या पगारावर पोहोचण्यासाठी ठेवलेले आहेत? 500 कोटीचा निधी दरवर्षी येतो, त्यातला 95% निधी तुम्ही असाच गायब करतायत. कुठं अपंगांच्या शाळा? अहो, अपंग निर्मूलन भारतामध्ये 2013 साली झालं आहे. 2014 साली शेवटची केस मिळाली अपंगांची. मग या अपंग शाळात विद्यार्थी येतात कुठून? काही काही शाळांची आम्ही चौकशी केली, 35 शिक्षक आणि 25 विद्यार्थी. एका शाळेमध्ये 15 विद्यार्थी आणि 20 शिक्षक. हे काय लावलंय? कशा प्रकारे मनमानी? कुठपर्यंत आम्ही सहन करणार? ज्या समजा आदरणीय भाऊंच्या शाळा आहेत, जाऊन बघा तिथं काय व्यवस्था आहे ती. आणि हे जे लुच्चे लफंग्यांच्या शाळा आहेत, आज आम्ही त्यांच्याही पाठीमागं लागणार आहोत. अपंग आयुक्तांना आमची विनंती आहे का तुम्ही लवकर हा डाटा जाहीर करा, नाही तर पुन्हा त्यासाठी आम्हाला आंदोलन एखादं करावं लागू नये. ही बंद करा ही अपंगांची लुटालूट. आम्ही तुम्हाला विनंती करतो, तात्काळ हे पत्र मागं घ्या. ग्रामसेवक ग्राम पातळीवर किंवा स्थानिक पातळीवर काम करणारे वैशाखा, तालुका स्तरावरचे BDO आणि राज्यस्तरावरचा जिल्हा स्तरावरचा तुमचा समाज कल्याण अधिकारी, यांना तुम्ही काय कक्ष त्यांचा कक्ष बनवा आणि त्यांना प्रशिक्षण द्या. त्यासाठी अपंग कल्याण निधीतला एकही रुपया खर्च केलेला आम्ही अपंग बांधव सहन करणार नाहीत. 100% निधी हा फक्त अपंगांच्या कल्याणासाठी कामासाठीच खर्च केला जावा. आणि अपंग सल्लाने मार्गदर्शन तक्रारी निवारण मग अपंग आयुक्तालय कशाला बसवलं एवढं मोठं? तिथे नाही अपंगांच्या तक्रारी निवारण होत का? त्यासाठी काही वेगळं काय करावं लागतंय का? आणि म्हणून अपंग आयुक्तांना माझी विनंती आहे का तुम्ही तात्काळ हे परिपत्रक मागं घ्या, नाहीतर एक 8 दिवसाची आम्ही तुम्हाला मुदत देतो, अन्यथा तुम्हाला आम्ही कार्यालयातून घरी जाऊ देणार नाही. हे परिपत्र मागितल्याशिवाय हा आमचा राज्यातील दिव्यांग बांधवांचा आपल्याला इशारा आहे. धन्यवाद.